आज आपण बघूयात लाल भोपळ्यापासून बनणारी मस्त अशी खमंग कुरकुरीत रेसिपी, जे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच नक्की आवडेल, जी की एकदा केली की 15 दिवस तरी नक्कीच टिकते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण कढईमध्ये तूप गरम करायला ठेवूयात. आणि या ठिकाणी मी हा जो भोपळा आहे, काही लोक त्याला काशीफळ भोपळा म्हणतात, तर त्याला मी खिसून घेतलेला आहे. तर हा माझ्याकडे एक डब्बा आहे, त्याने मी 2 वाटी हा भोपळा खिसून घेतलेला आहे, तो मी या तुपामध्ये टाकत आहे. तर या तुपामध्ये हा भोपळा आपण छानपैकी परतून घेऊयात. याचा कलर तुम्ही बघू शकता किती सुरेख दिसतो आहे. तर तुपामध्ये आपण हे लो गॅसवरती हा भोपळा छान परतून घेऊयात. जसं जसं हा परतायला लागेल तर तसा या आपल्या भोपळ्याचा कलर चेंज होतो. तर आपण याला व्यवस्थित असं परतून घेऊयात. हा छान परतत आलेला आहे. याच्यानंतर ज्या वाटीनं मी भोपळा मोजलेला आहे त्याच डब्याने मी गूळ देखील मोजून घेतलेला आहे, आणि 1 वाटी गूळ मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तर भोपळा हा असतानाच खूप जास्त गोड असतो, त्यामुळं तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे गोड बनवू शकता. तर मी जे प्रमाण टाकलेलं आहे तर त्यानुसार केलं तर हा परफेक्ट बनतो. तुमच्याकडे जर शुगर पेशंट असतील किंवा गोड खूप कमी आवडत असेल तर गुळाचं प्रमाण कमी देखील करू शकता. तर गुळ याच्यामध्ये छानपैकी मेल्ट झालेलं आहे, झाकण लावून आपण याला शिजवूयात. तर हे शिजत असताना मी दुसरीकडं बडीसोप आणि वेलची पूड बारीक करून घेतलेली आहे. तर ही पूड बारीक करताना याच्यामध्ये जर आपण थोडी साखर टाकली तर ते पटकन बारीक होतं. आपला भोपळा छान शिजत आलेला आहे. तर या भोपळ्याच्या मिश्रणामध्ये हे जे आपण बडीसोप आणि वेलची बारीक केलेली आहे त्या पण टाकूया आणि व्यवस्थितपणे हलवून घेऊयात. ज्यावेळी हे भोपळ्याचं मिश्रण शिजत येतं, ह्या शिजत येणाऱ्या ह्या टायमिंगमध्ये जर आपण बडीसोप वेलची किंवा जे काय आपल्याला फ्लेवर टाकायचा आहे तो जर टाकला तर खाताना त्याचा सुगंध तसाच येतो. तर मीडियम गॅसवरती हे व्यवस्थित हलवून घेऊयात आणि जे गुळाचं मिश्रण आहे त्याचा पातळपणा थोडासा कमी करूयात. आता मी ज्यावेळेस गुळाचं पातळपणा कमी झालेलं आहे त्यावेळी ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, आणि या ताटामध्ये मी याला थोडंसं थंड व्हायला ठेवते. तर ज्यावेळेस हे थोडंसं कोमट होईल तर त्यावेळी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊन ह्याला पूर्णपणे बारीक करून घेणार आहे. तुमचा जर भोपळा एकदम कोवळा असेल आणि गुळाच्या मिश्रणामध्ये जर तो व्यवस्थित बारीक झाला तर त्याला परत मिक्सरला घालायची गरज नाही. पण माझ्याकडचा भोपळा थोडासा निबर होता त्यामुळे मी त्याला एकदम मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. असं केल्याने ज्यावेळी आपण पुरी लाटतो तर त्यावेळी त्याच्यामध्ये ते भोपळ्याचे कण येत नाहीत. आता या मिश्रणामध्ये मी टाकलेले आहे 1 चमचा खसखस. त्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे थोडंसं जायफळ खिसून. यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे 2 चमचे तांदळाचे पीठ. यानं पुऱ्या एकदम खुसखुशीत छान होतात. आणि याच्यामध्ये नंतर मी टाकणार आहे गव्हाचं पीठ. तर या मिश्रणामध्ये जेवढं बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर माझ्याकडे जो कप आहे हे असे 4 कप याच्यामध्ये बसलेले आहेत आणि हे मिश्रण आपण छान मळून घेऊयात. तर हे मिश्रण मळताना जरा थोडंसं प्रयत्न घ्यावे लागतात, हे मिश्रण हाताला चिकटत असतं कंटिन्यू, ते खूप जास्त स्टिकी असतं त्यामुळं. तर खूप जास्त वेळ मी हे मिश्रण मळून घेतलेलं आहे आणि हे मळून झाल्यानंतर 20 मिनिट मी हे मिश्रण असंच ठेवत आहे. याचा कलर खूप सुंदर होतो, भोपळ्याचा कलर जो आहे तो आहे तसाच राहतो. साधारणतः 20 मिनिटानंतर मी याच्या पुऱ्या लाटायला घेत आहे. तर एक छोट्या छोट्या पुऱ्या आपण जशा लाटतो तशा लाटून आपण घेऊ शकतो, परंतु मला याचे लिटल स्टार बनवायचे आहेत, कारण तो जो मध्ये लिटल स्टार बनतो तो माझ्या मुलीला खूप आवडतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहे, याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बाजूला काढलेल्या आहेत. आणि मुलांना रेग्युलर खाण्यापेक्षा जर काही वेगळ्या शेपमध्ये त्यांना जर खायला दिलं तर ते त्यांना जास्त खूप आवडतं आणि ते पोटभर खातात देखील. तर अशा पद्धतीने मी हा सर्व पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि मधला हा स्टारचा शेप आहे तो बाजूला केलेला आहे. तेल गरम झालेलं आहे, तर तेल हे मीडियम गरम होऊ द्यायचं आहे. खूप जास्त जर अति गरम झालं तर ह्या पुऱ्या लगेचच करपतात. तर काही जण याच्या जाड पुऱ्या लाटतात आणि खुसखुशीत पुऱ्या करतात. जर आपल्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही याच्या जाड पुऱ्या देखील लाटू शकता, परंतु मला ह्या कडक खूप जास्त आवडल्या. तुमच्याकडे जर काटे चमच्याचा फर्क असेल तर त्याने देखील तुम्ही त्याला होल करू शकता आणि ह्याला अजून जास्त कडक बनवू शकता. अशा पद्धतीनं मीडियम गॅसवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. मी हा छोटा स्टार देखील तळून घेतलेला आहे.
तर ही जी रेसिपी आहे ती चवीला खूप सुंदर होते. भोपळा हा अत्यंत पौष्टिक असतो. तुम्हाला जर कुठं ट्रिपला जायचं असेल, बाहेर देवाच्या दर्शनाला वगैरे जायचं असेल, खूप 15 ते 20 दिवसाचा जर तुमचा प्रवास असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून घेऊ शकता. खूप छान लागतं, नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.